नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर नवीन ब्लॉग थोडा विशेष होणार आहे. विशेष या कारणासाठी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोनानं धुमाकूळ घातला होता, तर आपल्या कणखर नेतृत्वानं संपूर्ण महाराष्ट्रीय वासियांची ज्यांनी काळजी घेतली ते म्हणजे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे, त्यांचे पिता म्हणजेच अंकुशरावजी टोपे यांचं स्मृतिस्थळ आपण ज्याला म्हणू ते अंकुशनगर या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत, तर या ठिकाणचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला भेटूया. तर फायनली आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की पाठीमाग साहेबांचे समाधीस्थळ आहे. तर आपण जात आहोत साहेबांच्या मूर्तीपाशी. तर खूपच सुंदर आणि अशा प्रकारची मूर्ती आहे. खूपच खूप छान अशी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता बाजूचा संपूर्ण परिसर. रात्रीचं येण्याचं कारण म्हणजे दादा किती वाजता खुलतं हे? परमिशन किती वाजता येण्यासाठी? तर आहे असा विषय की मी दुपारीच करणार होतो, कारण की लाईटचा इश्यू असल्यामुळं. तर अशा प्रकारे स्वर्गीय अंकुशरावजी टोपे साहेबांचं या ठिकाणी समाधीस्थळ आहे. तुम्ही तर पाहिलंय आणि नक्कीच या रूटवरती तुम्ही कधी जर आलात तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या अशी मी अपेक्षा करतो. आणि हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किती वेळ सांगायचं तुम्हाला, सबस्क्राईब करा. हा फुकट आहे राव, काय त्याला काय पैसे लागतात का? चला पुढचा व्हिडिओ लवकर घेऊन येतो. बाय.